गणपति बाप्पा। नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू अनादर ब्लॉग। कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते मजेत असाल। तर आज अनंत चतुर्दशी आहे आणि अनंत चतुर्दशी ला उरलेले सगळे गणपती उठतात आणि फायनली आपले गणपतीचे 10 दिवस जे एकदम दणदणीत 10 दिवस असतात ते ह्या दिवशी संपतात। तर आमच्याकडे गणपतीला किंवा अनंत चतुर्दशीला पुरणाचे मोदक करतात नैवेद्य म्हणून आणि एक पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे करतात। तर मग आज मी सुद्धा गणपतीसाठी पुरणाचे मोदक करणार आहे। व्हॉट इज दिस? आणि पाणी कुठून टाकायचं याला? इथून। अरे वा, तर सर्वात पहिले मी पुरणाचा कुकर लावते कारण पुरण व्हायला सर्वात जास्त वेळ लागणार आहे। तर पहिले मी पुरणाचा कुकर लावते। डाळ घेतली आहे छान दोन दीड वाटी, 1.5 कप डाळ घेतली आहे कुकरला लावते। आणि 4 गॅस आहे त्याच्यामुळे प्रश्न नाही, एका वेळेस 4 पदार्थ आपण बनवू शकतो। तर आता हे भात पण लावून जाते सोबत। आता कुकर होतोय आणि भात होतोय दुसऱ्या गॅसवर, तोपर्यंत मी कढी फोडणी घालते, कढी आणि भाजी करून घेणार आहे। तर पहिले कढी फोडणी घालते। आणि इकडे मला विहान म्हणतोय की मम्मा मी तुझे शूट घेतो। तू घेतो शूट माझा? हो। ते काय आहे तुझ्या हातातलं? थोडीशी कसुरी मेथी टाकते कढीमध्ये। काय बेटा, काय आवडते मग तुला? कढी तयार झाली आहे तर कढी आता ठेवून देते। गॅस बंद। छोट्या गॅसवर भात ठेवते हा। आता कढी झाली आहे, त्याच्यानंतर भात पण ठेवला आहे आणि डाळ पण शिजायला ठेवली आहे पुरणाची। तर आता राहिले भाजी आणि चटणी। तर भाजीच्या आधी चटणी करायला घेते कारण मला त्याच भाजीच्याच कढईत चटणीला थोडीशी फोडणी द्यायची आहे। तर आमच्याकडे डाळीची चटणी करतात, दही आणि चण्याची जी डाळ असते ती बारीक करून मिक्स करतात आणि त्याला छान तडका देतात। तर जिरं अद्रक लसूण आणि डाळ आणि त्याच्यात मिरची, हिरवी मिरची। डाळीच्या मिक्सर मध्ये आता मी दही ऍड करते, गरम तडका मी याच्यावर टाकते। रेडी। तर भाजीसाठी तेल गरम करायला ठेवलंय। बटाट्याची भाजी करणार आहे मी आज। कांदा लसूण आणि टोमॅटोचं पावडर युज करून एक छान शेवभाजीची रेसिपी मी काल केली होती। तर छान शेवभाजी मी काल बनवली होती तर त्याच पद्धतीने मी आज मसाल्याची बटाट्याची भाजी बनवत आहे। तर कालचा व्हिडिओ नक्की बघा कारण खरंच छान होते ह्यानी भाजी आणि क्विक होते। तर तशीच आज मसाल्याची बटाट्याची भाजी मी हाच पावडरचा युज करून बनवत आहे। भाजीला बघा तेल किती छान सुटलं आणि कलर किती छान आला आहे। नुकताच मसाला टाकला आणि भाजला आहे मी ते, छान झालं आहे। थोडीशी कसुरी मेथी। 2:30 वाजे झाले आहे आता आणि मी थोडं म्हणजे 1.5-1.5 पावणे 2 ला वगैरे लागली सगळं करायला कारण मायरा 3:15-3 ला ती येते। तर ती यायच्या आधी म्हटलं भाजी आणि बाकी सगळ्या गोष्टी झालेल्या असल्या पाहिजे। पोळ्या गरम गरम टाकेल, पोळ्या भजे वगैरे गरम गरम करेल कारण ती आल्यानंतर मग ह्या दोघांकडे खूप लक्ष द्यावं लागतंय, मग ती एवढं फुल कॉन्सन्ट्रेशन ती नाही करू शकत। आतात नाही अच्छा बटाटा देऊ का तुला? बटाटा देऊ? हा बर। मला राहिली आहे भाज्यांची तयारी आणि मोदकासाठी वेगळी कणिक भिजवायची आणि पुरणाच्या पोळ्यासाठी वेगळी कणिक भिजवायची। तर तेवढंच एक राहिलंय। ये वी आर डन। गाडी बाहेर ठेवली तरी मी हा गाडी बाहेर ठेवली तू बॉटल कशी गाडी
चांगलं आभाळलंय, झोकून खूप आभाळ आहे, पाऊस येणार आहे वाटतं. चांगला कांदा टाकते त्या बेसनामध्ये मी. ओवा, मीठ, थोडीशी हळद सगळं घातलंय. तर मस्त भाज्याचं तयार झालेलं आहे. आता फक्त मला वेळेवर थोडस सोडा किंवा मोहन, गरम तेलाचं मोहन एवढंच घालायचं आहे. पळीक संपली होती किचन मधली, त्याच्यामुळे मग वर सामान ठेवलंय. ही वर आम्ही जेवढं एक्स्ट्राच सामान असतं तेवढं किचन मध्ये नाही ठेवत, वर आपले कर्टन्स आहे त्याच्यामध्ये ठेवतो. असं कच्ची कणिक खातात का? हो. रेडी झाले. भाजी पण झाली आहे, त्यानंतर भाज्याचं पण तयार करून ठेवलंय, चटणी झाली आहे, मोदकाचं आणि पोळ्याची कणिक पण भिजवून ठेवली आहे, त्यानंतर इकडे भात पण गरम भात पण रेडी आहे आणि सुद्धा झाली आहे. उठला का गणपती? हा, त्याच्यासाठी कॉल केला, म्हटलं झालं असेल, बिझी असेल म्हणून मगाशी केला नाही, म्हटलं आता उठलाच असेल. कुठे आलाय तू? गणपती बाप्पा उठला का विचार अप्पाला? गणपती बाप्पा उठला का? गणपती बाप्पा उठले. तर आता हे पुरण छान शिजलं आहे, त्याच्यात हे लवंग वेलचीचं पावडर टाकलाय, जाळफळ लवंग वेलची. मी ती थोडीशी साखरेसोबत बारीक करते, त्याने काय होते की ती चांगली बारीक होते. तर आता फक्त पुरणाच्या पोळ्या टाकायच्या राहिल्या आणि मोदक करायचे राहिले आहे. पण असंच म्हटलं होतं मी, लवकर जमलं तर लवकर या ऑफिस मधून, तर खरंच आज लवकर. आणि स्वानीला तुम्ही याच्या आधीच्या व्हिडिओ मध्ये पाहिलंच आहे, तर ती सुद्धा आली आहे आज, त्याच्यामुळे तिला पण पुरणपोळी आज टेस्ट करायला देणार आहे मी. आणि चहा मी नेहमी यांच्यासाठी बनवते, आज सुद्धा मी सगळ्यांसाठी चहा बनवते. गणपती बाप्पा सर्वांगी जय देव जय देव जय मंगल भक्त जनी.
गणपति बप्पा मंगल मूर्ति एक दोन तीन चार गणपति जय जयकार गणपति बप्पा तर आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. परत भेटूया नवीन कोऱ्या आणि मस्त अशा ब्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.